त्यामुळे जी एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि बीजेपी आहे त्यांच्यासोबत यावेळेला नक्की युती होईल आणि आरपीआयच्या इथं 4-5 जागा नाशिकमध्ये निवडून येतील. आमच्या पक्षाला ते सिंबॉल नसल्यामुळं काय करायचं बघू. आमच्या नाही जरी कमळावर निवडून आले तरी आमचे काय लोक बीजेपीत जात नाही आहे. मित्रपक्षाचे सिंबॉल काय होत नाही, काय नुकसान होत नाही कार्यकर्त्याचं. कारण आम्ही मुंबईमध्ये 12 जागा निवडून आणल्या होत्या. आम्ही 12 जागा निवडून मुंबईत आणल्या होत्या. काय 12 जागा आम्ही मुंबईत निवडून आणल्या होत्या पंजाबवर आणि आमचा पहिला मेयर झाला होता. त्यामुळे आरपीआयचं सिंबॉल मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो एकदा मिळाला की आम्हाला कुणा सिंबॉल घेण्याची आवश्यकता नाही. पण आम्ही जरी एखादा सिंबॉल घेतला अजून काही तो निर्णय घेतला असं तर नाही आहे. जरी घेतला तरी आम्हाला आरपीआयचा गट म्हणून त्या ठिकाणी मान्यता देण्याच्या संबंधातली भूमिका आमची राहणार आहे. त्यामुळं आमचा कुठलाही कार्यकर्ता कमळावर जरी लढला तरी तो कुठल्याही बीजेपीत जाणार नाही. तो आरपीआय म्हणून तो राहणार आहे. आणि पूर्वीच्या काळामध्ये अशी पद्धती आहे की मित्रपक्षाच्या सिंबॉलवर एकच सिंबॉल म्हणून अनेक वेळेला अनेक पक्ष एका सिंबॉलवर लढलेले आहे. त्यामुळे अजून काय मी त्याचा निर्णय घेतला नाही. पण आमचं सिंबॉल आमचा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता आमचे नागालँड मेघालय आणि त्रिपुरा या तीन राज्यामध्ये आरपीआयचे 8-8 कॅन्डिडेट नागालँड आणि मेघालयामध्ये आणि 4 कॅन्डिडेट त्रिपुरामध्ये लढलेले आहे. आणि रिपब्लिकन पक्ष नॉर्थ ईस्टच्या सगळ्या राज्यामध्ये त्या ठिकाणी आहे. त्यामुळं आमच्या जागा नागालँड आणि मेघालयामध्ये काही जागा एक दोन जागा निवडून येणे शक्यच आहे. त्यामुळं नॉर्थ ईस्टमध्ये आमचा पक्ष मजबूत होतो आहे. 15 मार्चला एक आमची रॅली आसाममध्ये ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 30-40 हजार लोक उपस्थित राहतील आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री हिमांता बिश्व शर्माजी त्या कार्यक्रमाला येणार आहे. आणि आझादी का अमृत महोत्सव आझादीचा सुवर्ण महोत्सव जो आहे या निमित्तानं आम्ही तो कार्यक्रम ठेवलेला आहे. तर त्याप्रमाणे संपूर्ण देशामध्ये असे कार्यक्रम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं तसा प्रयत्न आमचा आहे. साहेब दादर चैत्यभूमीला चैत्यभूमी असं नाव देण्यासाठी आपले प्रयत्न आहेत केलेले. तशी काय कुणाची मागणी आहे काय? साहेब देवळाली स्टेशन हे औरंगाबाद और उस्मानाबाद जो शहरों के नाम चेंज कर दिए कल से, तो उसमें वो दोनों शहरों का कुछ विकास होने वाला है क्या? अभी नाम बदलने से विकास नहीं होता है, लेकिन विकास करने की सरकार की कोशिश है. नाम बदल लो या नाम मत बदल लो, लेकिन औरंगाबाद का तो विकास हो रहा है. उस्मानाबाद एक ड्राई एरिया है, लेकिन वहाँ इरिगेशन बढ़ाकर वहाँ उद्योग बढ़ाकर उस जिले का विकास भी सरकार के माध्यम से होगा. जरूर नाव बदलने से विकास होगा नहीं, लेकिन मोदी सरकार सब जिले का विकास करने के लिए जुटी है और जरूर दोनों जिले का विकास होगा. मुझे लगता है कि जो जलील है उन्होंने जलील भाषा नहीं करनी चाहिए. किसी को जलील करने की भाषा नहीं करनी चाहिए. वो जलील है तो जलील ने खलील होना चाहिए. जलील ने ऐसा नहीं बोलना चाहिए. एकनाथ शिंदे किसकी कठपुतली का नहीं है. एकनाथ शिंदे जी खुद के हिम्मत पर इतने आमदार उनको उन्होंने साथ में लाया है, इतने एमपी को साथ में लाया है. वो किसकी नरेंद्र मोदी अमित शाह की कठपुतली बिल्कुल नहीं है. वो तो आज़ाद है और वो एक गैर नेता है और सही सूचना एकनाथ शिंदे की है, ऐसा दावा हमारा है. झालेलं आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागतच. महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता.